सांसद भवन के उद्घाटन पर मचे राजनीतिक हलचल में कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे की भी प्रतिक्रिया सामने आई है। उन्होंने कहा है कि हमारा विरोध सांसद भवन के उद्घाटन को लेकर नहीं है, बल्कि देश में एकाधिकार और जो हुकुमशाही का प्रयास किया जा रहा है उसके खिलाफ है। राष्ट्रपति का अपमान किया गया है। देश में सिर्फ और सिर्फ आई मी एंड माई सेल्फ ये सिलसिला चल रहा है। प्रश्न संसदेच्या नवीन इमारतीला विरोध करण्याचा नाही आहे। प्रश्न ज्या पद्धतीने या देशामध्ये एकाधिकारशाही हुकुमशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, ज्या पद्धतीने आय मी अँड माय सेल्फ फक्त मी मी आणि मी या पद्धतीने जे प्रश्न निर्माण करणं सुरू आहे त्याला आहे। संसद कशी बनते? आर्टिकल 79 असं सांगतं की या देशाची संसद राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा मिळून बनते। राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे उपराष्ट्रपती असतात, दोघांची नाव नाही। याचा अर्थ तुम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवत नाही। आपण पहिले संसदेचा पाया पडला, संसदेचं महत्व कमी केलं। संविधानाचा पाया पडला, संविधानाचं महत्व कमी केलं। आणि आज सेंगोल जो सत्तांतराचं प्रतीक आहे, लोकशाहीचं प्रतीक आहे चोर राज्य काळातलं, त्याच्या आपण पाया पडला आहात। म्हणजे तो राजदंड हा हुकुमशाहीच्या दंडामध्ये तर बदलणार नाही ना, अशा पद्धतीचं प्रोजेक्शन जे आहे ते पंतप्रधान करत आहेत। त्यामुळे विरोध एकाधिकारशाही, हुकुमशाही आणि राष्ट्रपतीचा आणि संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान केला याचा आहे।